हेलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम बैक टू द ब्यूटीफुल वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री। आज तुमच्या पुढे नेम रिएक्शन घेऊन आलेलो आहे। याच्यामध्ये बघायचं असेल तर एफ पासून स्टार्ट होणाऱ्या कुठल्या ते आपण बघणार आहोत, ठीक आहे। एफ पासून भरपूर काही आहे, पण या मेन आहे एफ असे ट्रायंगल, इथलं एफ आहे फिंथोस्टेन, इथलं आहे फ्राइज रिअरेंजमेंट, ठीक आहे। मग लक्षातच ठेवायचं फ्रँकलँड म्हणलं की लक्षात ठेवायचं वुड्स रिएक्शन। वुड्स रिएक्शन मध्ये आपण काय घेतलं होतं, सोडियम घेतलं होता, ठीक आहे। आता इथं काय घेणार आहे मेटल म्हणून, मेटल म्हणून या ठिकाणी मी झिंकचा वापर करतोय। मग हा झिंक काय करेल, तिथं ज्या पद्धतीने रिएक्शन केली त्याच पद्धतीने इथं पण करायचे। हा झिंक या हॅलोजन सोबत कंबाईन होऊन Zn X2 बाहेर पडतो आणि हा अल्किल ग्रुप हा अल्किल ग्रुप एकत्र घेऊन अल्केनचं फॉर्मेशन करतो। झिंक जो आहे तो इनर्ट सबस्टन्स म्हणून काम करतोय, इनर्ट सॉल्व्हेंट म्हणून या ठिकाणी रिएक्शन मध्ये घेतलेला आहे। हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता। मग मेन इम्पॉर्टंट पॉईंट काय विचारतील, एक थेरॉटिकल क्वेश्चन क्रिएट होऊ शकतो की जर म्हणलं तुम्हाला हे अल्किल हायड्रेट आहे। आता अल्किल हायड्रेट कसं, सपोज आपण मी म्हणलं अल्किल हायड्रेट नाही, डाय अल्किल झिंक कंपाऊंड आहे। डाय अल्किल झिंक कंपाऊंड म्हणजे काय, झिंकचे वाला C2A, याचा अर्थ इथं 2 लिहा क्रिस क्रॉस मॅनर मध्ये, ठीक आहे। डाय अल्किल म्हणजे मिथिल ग्रुप दोन वेळेस लिहिले म्हणून आपण म्हणलं डाय अल्किल ग्रुप्स, ठीक आहे। मग हे डाय अल्किल झिंक कंपाऊंड जर रिएक्ट केले टर्शरी अल्किल हॅलाइड सोबत, टर्शरी अल्किल म्हणजे काय की असा कार्बन, असा कार्बन ज्याच्यावरती तीन त्या ठिकाणी ग्रुप्स असतील अल्किलचे म्हणून आपण म्हणलो टर्शरी अल्किल, ठीक आहे। हॅलोजन साठी हॅलाइड, टर्शरी अल्किल हॅलाइड अशा पद्धतीने जर रिएक्ट केलं तर एक क्वार्टरनरी कंपाऊंड असणारा हायड्रोकार्बन मिळेल। क्वार्टरनरी कसा आला, 3 आणि 2 5 होतात, मग 5 पैकी इथं 4 लिहायचे, ठीक आहे। आणि उरलेला जो काही 1 असेल तो उरलेला 1 या ठिकाणी तुमच्या झिंक सोबत आणि इकडच्या सीएल सोबत एकत्रित होऊन बाहेर पडतो म्हणायचं, ठीक आहे। मग हा मिथिल ग्रुप 1 3 आणि 2 5 होते, इथं 4 मेन्शन केलेत, उरलेला 1 मिथिल ग्रुप हा झिंक आणि इकडचा सीएल एकत्रित होऊन एक कंपाऊंड तयार करतात, तो बाहेर पडतो। मग थेरॉटिकल क्वेश्चन काय होईल की फ्रँकलँड रिएक्शन मध्ये कशाचं प्रिपरेशन व्हायला लागलंय, तर सांगताना तुम्ही असं सांगायचं की क्वार्टरनरी कंपाऊंड किंवा क्वार्टरनरी हायड्रोकार्बन तयार होतोय, कधी होतोय, ज्या वेळेस डाय अल्किल झिंक चे जे काही कंपाऊंड असतील ते तुमचे त्या ठिकाणी टर्शरी अल्किल हॅलाइड सोबत रिएक्ट झाले की या ठिकाणी तुम्हाला एक कंपाऊंड मिळतोय क्वार्टरनरी नेचरचा, ठीक आहे। त्याला हायड्रोकार्बन असं म्हटलेलं आहे। त्यानंतर आलं फिंकलस्टेन रिएक्शन। फिंकलस्टेन मध्ये एफ आय आले, आय या आय ला अंडरलाईन करायला लक्षात ठेव, आय मीन्स काय, अल्किल हायड्रेट्स किंवा त्या ठिकाणी आयोडो अल्केनचं प्रिपरेशन झालंय म्हणायचं। आयोडो अल्केन पण नाही, अल्केन हे आयोडो, आयोडो अल्किन किंवा अल्किल हायड्रेट म्हणलं तरी चालतंय। मग आता याचं प्रिपरेशन कोणापासून झालं, कुणाच्या प्रेझेन्स मध्ये झालं हे पण बघायचं। ऍसिटोन किंवा मिथानॉल या प्रेझेन्स मध्ये काय होतंय, या अल्किल आयोडाइडचं प्रिपरेशन होतंय। आणि रिएक्शन कोणाकोणामध्ये घडते, अल्किल क्लोराईड, अल्किल क्लोराईड प्लस सोडियम आयोडाइड। मग हा सोडियम आयोडाइड म्हणलं सोडियम इकडचा सीएल एनएसीएल येतोय, बाहेर पडतो, राहिलेला आयोडीन या अल्किल ग्रुप सोबत अटॅच होतो। अशा पद्धतीने या ठिकाणी आयोडो अल्केन्स म्हणलात किंवा अल्किल हायड्रेट म्हणलात तरी चालतंय, या ठिकाणी फिंकलस्टेन रिएक्शनचा प्रॉडक्ट येतोय, हे लक्षात घ्या, हे विचारतात। त्यानंतर आलो फ्राइज रिअरेंजमेंट मध्ये। फ्राइज रिअरेंजमेंट मध्ये काय होतंय की एक इस्टर आहे असं लक्षात ठेवा जो की रिंगला अटॅच आहे। इस्टर म्हणजे काय, सी डबल बॉन्ड ओ, पुन्हा ओ, सी डबल बॉन्ड ओ असं लिहिलं तरी चालते, ओ सी ओ असं लिहिलं तरी चालते, किंवा हा ऑक्सिजन इकडे घेतला, हा कार्बन कंपाऊंड या ठिकाणी इथे घेतला, कार्बन ऑक्सिजन अशा पद्धतीने काही जरी आलं तरी आयडेंटिफाय करता आलं पाहिजे तो इस्टर असतो। मग हा या ठिकाणी मी मेन्शन केलेला आहे काय की हा ऑक्सिजन, त्यानंतर सी, त्यानंतर ओ, ठीक आहे। ह्याला पण इस्टर म्हणतो, ह्याला पण इस्टर म्हणतो, हे पण इस्टर आहे, वेगळं काही नाही, फक्त अरेंजमेंट अशा पद्धतीने केली असेल। मग काय होतंय, या इस्टरमध्ये हा ऑक्सिजन बाहेर निघून जात नाहीये, हा काय करतो, हा जो काही ग्रुप आहे सीओचा कार्बोनिल ग्रुप, कार्बोनिल ग्रुप हा कार्बोनिल ग्रुप आणि अल्किल ग्रुप एकत्रित येतात, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स वरती रिंगच्या अटॅक करतात म्हणायचं। काय म्हणायचं, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स वरती रिंगच्या अटॅक करतात आणि हा ओ आय टी कोण काय करतो, हायड्रोजन ऍक्सेप्ट करतो। कुठला, एक तर पॅरा पोझिशनचा हायड्रोजन ऍक्सेप्ट करेल, एक तो अर्थ पोझिशनचा हायड्रोजन ऍक्सेप्ट करेल, अशा पद्धतीने या ठिकाणी रिएक्शन घडते। या रिअरेंजमेंटचं नाव असतं फ्राइज रिअरेंजमेंट। विचारतील काय तुला की फिनिल इस्टर वगैरे दिलाय, फिनिल इस्टर मीन्स काय, नाव कसं देतात माहिती, इस्टरचं हा ओ सी डबल बॉन्ड ओ पैकी हा ऑक्सिजनला कनेक्ट असणारा जो काय पार्ट आहे अल्किलचा तो आधी लिहा, म्हणजे फिनिल लिहा,
स्टीरिंग है बेंजीन ची इस्तरचना आपण ओ एटीन देतो बेंजीन प्लस ओ एटीन नाव काय झालं बेंजोएट की फिनिल ला फिनिल फिनिल बेंजोएट मग याची जर रिएक्शन अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड वरती हिट केल्यानंतर काय होतं जरा समजलं फ्राई रिएजेंट मध्ये तर दिमाग असं फ्राई झालं असं म्हणा डोक्याचं फ्राई झालंय आणि फ्रायच्या अंतर्गत तुमच्या लक्षात राहील की या ठिकाणी ओएच राहील दोन्ही ठिकाणी बघा इथं ओएचच राहील फक्त हा सी ओ सी सी सेल्स फाईव्ह हा जो काय ग्रुप आहे तो मायग्रेट होईल मग या ग्रुपला आपण असाईल ग्रुप म्हणतो इथं मेन्शन केले असाईल ग्रुप तुझा आरसीटील असू दे बेंझोइल असू दे जे काय असेल तिथे असू दे फक्त हा ऑक्सिजन सुरुनिकरचा जो ग्रुप आहे तो मायग्रेट करायचा आहे एक तर ऑर्थो पोझिशन्सला एक तर पॅरा पोझिशन्सला ठीक आहे मग या ठिकाणी जो प्रोडक्ट मिळेल तो तुमचा असेल ऑर्थो हायड्रॉक्सी बेंझोफिनॉल ठीक आहे आणि दुसरा असेल पॅरा हायड्रॉक्सी बेंझोफिनॉल पॅरा पोझिशन्सला हा ऑर्थो पोझिशन्सला ठीक आहे अशा पद्धतीने या दोन प्रोडक्टचे नाव असतील या रिअरेंजमेंटला नाव दिले फ्राईज रिअरेंजमेंट एक्झामला जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे काय होईल ठीक आहे ऑर्थो आणि पॅरा त्या ठिकाणी हायड्रॉक्सी किटोन्स मिळतात काय मिळतात किटोन्स मिळतात किटोन्स कसे आले सर बघ ना तू सी डबल बॉन्ड म्हणजे काय झालं रे या सी डबल बॉन्डला असं भी मेन्शन करू शकतो म्हणजे हा किटोनिक ग्रुप आहे इथं पण हा सी डबल बॉन्डला असं पण मेन्शन करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने किंवा फक्त सी ओला मेन्शन करा होतं काय आधी इस्तर होता तयार काय झाले किटोन तयार झाले मग इथं लिहून घ्यायचं शॉर्ट मध्ये काय की इस्तर पासून इकडे किटोन मिळायला लागला ठीक आहे इस्तर पासून किटोन मिळायला लागला हे लक्षात ठेवा इस्तर पासून किटोन मिळायला लागला फ्राईज रिअरेंजमेंट मध्ये फ्राय झाले इस्तर पासून किटोन हा इस्तर पासून हा किटोन मिळाला ठीक आहे आणि या ठिकाणी ओला इकडचा हे चिकून अटॅच होईल पोझिशन्स नुसार ठीक आहे तर ही रिअरेंजमेंट होती सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्राईज रिअरेंजमेंट विचारलं जातं डायरेक्ट प्रोडक्ट काढा म्हणलं तर काय करायचं ट्रिक सांगितली हा ऑक्सिजन डायरेक्ट लिरिंगला ठेवायचा इकडचा हायड्रोजन टाकायचा आणि हा जो काय पार्ट आहे ऑक्सिजन कनेक्टेड ठीक आहे हा पार्ट या ठिकाणी एकदा ऑर्थो लगा एकदा पॅरा लगा अशा पद्धतीने या रिएक्शन्स येतील फ्रँकलँड मध्ये वेगळं असं काही होत नाही फक्त झिंक घेतलंय जसं वूड मध्ये आपण काय घेतलं तर वूड्स मध्ये सोडियम मेटल घेतला होता इथं काही झिंकचा मेटल आहे ठीक आहे इथं नंतर काय होईल हा पण पार्ट बघितला एक हायड्रोकार्बन मिळतोय क्वाटर नेचरचा त्यानंतर फिंकस स्क्रीन मध्ये आयोड लक्षात ठेव आयोडो अल्किलचं प्रिपरेशन होत आहे फ्राईज मध्ये काय सांगितलं सर न इस्तरचं कन्वर्जन किटोन मध्ये इस्तरचं कन्वर्जन किटोन मध्ये ओला त्या ठिकाणी हायड्रोजन जोडा अशा पद्धतीने ट्रिक आहे हे लक्षात ठेवा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच